मिर्जापुर जिले के किसानों द्वारा 10 उत्पाद कंपनियों का निर्माण किया गया और उनके इस साहस भरे कदम को जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार द्वारा कैसे सहायता की गई तथा इन किसानों के उत्पाद में ऐसी क्या खास बात है, देखिए इस खबर में। चंद्रपुर जिले में किसानों द्वारा सेंद्रीय खतों का इस्तेमाल कर अनाज एवं विविध प्रकार के उत्पाद लिए जा रहे हैं। इसी के मद्देनजर चंद्रपुर के इन किसानों द्वारा 10 उत्पाद कंपनियां स्थापित की गई और इन उत्पादों की बिक्री करने के लिए स्वतंत्र मॉल का निर्माण तुकुम परिसर में किया गया। इस मॉल का उद्घाटन जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार द्वारा किया गया। इस मॉल में सभी अनाज सेंद्रीय खेती से निर्मित है। चंद्रपुर जिले में इस प्रकार की ये पहली किसानों की पहल है जिनका स्वतंत्र रूप से मॉल है। भविष्य में ये संकल्पना जिले के सभी तहसील में लागू करने की मंशा भी जताई गई है। इस संबंध में पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने मीडिया से रूबरू होकर क्या कहा? शेतकरी उत्पादन केलेल्या कंपनीच्या शेतकऱ्यांनी तयार केलेला त्यांच्या मालासाठी स्वतःची बाजारपेठ आणि यातून या उत्पादन शेतकरी उत्पादन कंपन्यातून फायदा असा होतो की आज आपण MSP म्हणतो, MSP मध्ये जो दर मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना MSP नुसार तो मिळत नाही। अनेक वेळा व्यापाऱ्यांच्याकडून त्यांची फसवणूक होते आणि ज्यावेळेस MSPचा विषय येतो त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटचा काही कडधान्याच्या संदर्भामध्ये कोटा आहे तो कोटा कमी मिळतो, त्यावेळेस खरेदी होत नाही आणि मग दर पाडून शेतकऱ्याला माल विक्री करावा लागतो। हे प्रोसेसिंग करून अगदी कमी आणि स्वस्तामध्ये प्रोसेसिंग करून शेतकऱ्यांनी तयार केलेला शेतामध्ये पिकवलेला मालाला बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना MSP पेक्षा कितीतरी पटीनं अधिकचा फायदा शेतकऱ्याला होईल या दृष्टीने या कंपन्या उत्पादन तयार झालेलं आहे। खूप आहे, मी भाषणातून नक्की सांगेल, पण स्मार्ट सारखी योजना आहे, केंद्र सरकारच्या योजना आहेत जिथे 50-50% सबसिडी आहे। आता यासाठी यामध्ये या योजनांचा फायदा भविष्यात आता आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आम्ही बँकांची पण एक बैठक घेऊ आपल्या विदर्भामध्ये। दुर्दैवानं म्हणायला लागतं की अशा कंपन्या ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस विदर्भातील बँकांची अनास्था ही शेतकऱ्याला मारक असते। इतर भागामध्ये आम्ही पाहतो की ज्या कंपन्या तयार होतात सबसिडी असते त्यावेळेस बँका सरळ असते, बाकीच्या भागामध्ये मदत करतात, पण दुर्दैवानं या बँकांनाही जो काही टार्गेट आहे तोही देण्याची आवश्यकता आहे। परंतु एकूणच पाहिलं तर ऑर्गॅनिक आत्ताच्या आरोग्याच्यासाठी घातक ठरणारे जे काही आपण आता धान्य आहे ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होतो आणि मग कॅन्सरसारखे पेशंटमध्ये वाढ झाली आहे, रुग्णामध्ये वाढ झाली आहे, किडनीच्या रुग्णामध्ये वाढ झाली आहे, अनेक डिसीज लोकांना होतात आणि आयुष्य कमी होत चाललं आहे। अशा वेळेस जे आपण अन्न खातो ते अन्न हे विदाऊट केमिकल असलं पाहिजे आणि ते पूर्वीच्या लोकांची जी ताकद होती ती शेणखतावर शेती करून ती खात होती, त्यामुळेच ती काटकता होती आणि बिमाऱ्या कमी होत्या आणि तोच प्रयोग आता शेतकऱ्यांनी सुरू केला आहे। विशेष करून आमच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सावली तालुक्यातील अनेक शेतकरी या कंपन्या तयार करून पुढे जात आहेत। जिल्ह्यातून हे एक चळवळ उभी व्हावी आणि आता किराणा दुकानामध्ये सुद्धा जात असताना त्यांनी व्यापारी पद्धत न करता शेतकऱ्याकडून थेट माल व्यापाऱ्यांनी पण घ्यावं आणि असे आउटलेट शेतकऱ्यांचे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या गावाच्या ठिकाणी जिथे बाजारपेठ आहे त्या ठिकाणी लागले तर शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचावेल, शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी मिळेल आणि शेतकऱ्याला अधिकचा फायदा होईल, त्यातून शेतकरी नक्की उभा राहील असं मला वाटतं।